लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ क्रिएटिव व्हिडिओ साठी आता सबस्क्राइब करा लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ आणि हो ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका. आमचे सन्माननीय कलेक्टर जिल्हाधिकारी चौधरी साहेब,
जिल्हा परिषदचा सन्मान्य अध्यक्ष ऍडव्होकेट दिवानी ढोणगावकरजी, माजी महापौर तसेच मामूजी, सर्वात महत्वाचे कर्तव्य दक्ष संस्थापक अध्यक्ष आणि सदैव शिस्तीने लोकांना लाईनीत उभे करणारे असे आमचे भाऊ साहेब, या वर्षाचे अध्यक्ष डीएन पाटील, बसे बंधू आणि चितलांगेजी अभिजित देशमुख, आमचे मकरेजी राजू सहकार्य करतात आणि अशा या उत्सवामध्ये गणपतीचं स्वागत आम्ही असंच करतो आणि विसर्जन होत असताना आमच्या प्रार्थना करतो की यावर्षी गणराज्य त्यांनी एकच प्रार्थना करेल शेवट आम्ही सोबत प्रचंड परिस्थिती आपल्या जिल्ह्यावरती आज दौरते आहे म्हणून गणराज्य त्यांनी प्रत्येकाची अपेक्षा कोटी कोटी वंदन करतो. आज गणेशाच्या विसर्जनाची सुरुवात झालेली आहे. श्री गणेश महासंघाच्या वतीने आज संभाजीनगर शहरातला हा पहिला गणपती त्या ठिकाणी आता विसर्जनाच्या रूपाने झाला आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय हरिभोजी नाना, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित ज्यांच्या कडक शिस्तीमध्ये या ठिकाणी दरवर्षी कार्यक्रम चालतो आणि जो काही आरडाओरडा होते तो पण आम्ही पण खूप बसत नाही. अजय पृथ्वीराज भाऊ पवार, सन्माननीय डी एन पाटील साहेब आपले यावर्षीचे अध्यक्ष, माझे सहकारी मित्र संजय भाऊ शिरसा, त्याचप्रमाणे अतुल भाऊ सावे, त्याचप्रमाणे आमचे झांबडजी माझे खास मित्र, त्याचप्रमाणे या ठिकाणी खरोखर आपल्या सर्वांना सहकार्य शांतपणे ऐकून घेऊन त्या ठिकाणी आपण मदत केलेले आपले लोकप्रिय पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसादजी, त्याचप्रमाणे रशीद मामूजी, आमच्या कन्या दिव्यानीताई जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्षा, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित दिलीप सिद्धांगी साहेब, जैन समाजचे सन्माननीय अध्यक्ष ललित पांडेजी, त्याचप्रमाणे बसवराज मुंगळेजी, आर्य समाजचे सन्माननीय दयारामजी, त्याचप्रमाणे डॉक्टर कर्नाड साहेब आले, सन्माननीय कॅबिनेट अर्जा, मी देशाचा नेता आहे, मी अटलजी बरोबर बसलो, मी आता मोदीजी बरोबर बसलो, त्यामुळे या ठिकाणी अनिल गोखलेजी आहेत, दिलीप कुलकर्णी, आमचा राजूभाऊ, सर्व गणेश भक्त उपस्थित बंधू वगैरे मागतात. सीपी साहेबांना ज्यावेळेस स्थापने ज्यावेळेस सांगितलं होतं की 10 दिवस अगदी 11 दिवस पूर्णपणे शांतपणे राहील आणि जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी मान्यच केलं. या दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यातून आपल्याला चांगलं सहकार्य गणेश महासंघाच्या सर्व गणेश भक्तांना पूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा कलेक्टर साहेब तुमच्यामुळे त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी झालं आहे. आरतीताईंनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं, कुठेही काही वाद नाही आणि साहेब गणपतीमध्ये पुढे वाद नसतो, साहेब मामू इथं बसतो, मामू आम्ही ते अनेक वर्ष आणि मी तर म्हणतो की आपले 45-50 साल ते आपली दोस्ती आहे. साहेब आज खरोखर लवकर निघाली, तुम्ही जे शिस्तीने आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी भाऊने आम्ही सर्वांनी केलं. पुढे जवळपास 10-12 गाड्या लागल्या तिथे लागल्या, सिटी चौकामध्ये काल काहीतरी नंबर लावले तर त्यांना काल करून टाकलं होतं पण आता सगळे पण येऊन थांबले, कंजेशन होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आम्ही ती व्यवस्था करतो. आपलं सहकार्य आहे, जवळपास 93 वर्ष या ठिकाणी आता 94 वर्ष आपण पदार्पण केलं आहे. हा गणेश महासंघ त्या ठिकाणी एक संघपणे या देशात महाराष्ट्रात असं कुठंच चालत नाही. पुण्यामध्ये तात्यासाहेब गोडसे यांनी तो प्रयत्न केला, दाभोळकर यांनी त्या ठिकाणी अरुण दाभोळकर जे दृष्टीकडचे त्यांनी मुंबईमध्ये जसा प्रयत्न केला
परंतु सगळ्या मंडळांचं आपलं आपलं एकेकोरपणा असतं, कार्यकर्ते आपलं हे असतात, पण इथे मात्र भवनच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गणेश भक्त म्हणून सगळे यशस्वी करतो. आज या ठिकाणी डीजे बंद झाला म्हणून नाराज झाले काही जरा. आम्ही ते सांगितलं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं, बाकी त्यांनी थोडी सांगितलं, सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर कोणी चूक असतात. परंतु ती नाराजी जरी असली तर नाराजी आपण काहीतरी मुख्यमंत्र्यांना आणि वर राजनाथ सिंगला सांगून त्या ठिकाणी आपण दूर करू. पण ढोल ताशा त्या ठिकाणी खूप जोरात आहे. आपल्या शहरामध्ये जवळपास 50 ढोल ताशे जबरदस्तपणे आहे आणि ते ढोल ताशामुळे त्या ठिकाणी मुलं त्या ठिकाणी गुंतून जातात. आणि जे काही आपण डीजे वाजतो ते डीजेमध्ये ते वेगळं स्वरूप तुम्ही सांगितलं जमाडजी तसं काही होऊन जातं. म्हणून ढोल ताशामध्ये शारीरिक दृष्टिकोनातून व्यायाम पण होतो आणि त्या दृष्टिकोनातून एक आवाज पण होतो आणि सर्वजण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऐकतात. मी या ठिकाणी हे सांगेल की अगदी शांतपणे 12 वाजेपर्यंत रात्री गणेशाची मूर्ती विसर्जन होईपर्यंत आम्ही सर्वजण असतो. कुठेही काही अगदी शांतपणे होत नाही. फक्त पाऊस कमी पडला यावेळेस, नाहीतर पहिल्या दिवशी पाऊस पडतो, शेवटच्या दिवशी पण पडतो. यावेळेस काही पाऊस पडला नाही, परंतु मला असं वाटतं की आज ऊन खूप येते, एखाद्या संध्याकाळी पण पडू शकतो. कारण गणरायाला तीच आम्ही प्रार्थना करतो, गणराया भरपूर पाऊस या मराठवाड्यात पडू दे. मराठवाड्याची परिस्थिती त्या ठिकाणी नाजूक आहे, शेतकऱ्यांचे पीक पाणी जास्त येऊ दे. आम्हा सर्वांना जायकवाडी धरण भरून लवकरात लवकर 24 तास पाणी मिळू दे नागरिकांना आणि आपण सर्व त्या ठिकाणी सुखी समृद्धी राहू दे हीच प्रार्थना करतो. गणेशाच्या मिरवणुकीत शुभारंभ झाला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश. आपले खासदार चंद्रकांत खैरे साहेब, आमदार शिरसाटजी, आमदार सावेजी, आमदार जांभाडजी, आपले जिल्हाधिकारी चौधरीजी, शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसादजी, पृथ्वीराज भाऊ पवार, आत्ताचे अध्यक्ष एन पाटील साहेब, तुमचे महापौर लोढेलेजी रवींद्रताई आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. माझ्या आधीच्या वक्त्याने म्हटले की या शहराची
लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ क्रिएटिव व्हिडिओ साठी आता सबस्क्राइब करा लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ आणि हो ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका.